ख्रिस्तस सभेमध्ये जे ख्रिस्ताचं शरीर आहे त्याचं मस्तक प्रभू ख्रिस्त आहे आणि दुसरे सगळे बाप्तिस्मा झालेले त्या शरीराचे सक्रिय अवयव आहे. परमेश्वराची योजना एकच आहे सगळ्यांसाठी आणि त्या परमेश्वराच्या योजनेमध्ये प्रभू ख्रिस्ताचं प्रेषित कार्य होतं आणि म्हणून ते प्रेषित कार्य पुढे ख्रिस्ताचं प्रेषित कार्य पुढे चालू राहावं की ज्यामध्ये शांती आहे, ज्यामध्ये प्रेम आहे, ज्यामध्ये क्षमा आहे, ज्यामध्ये लोक एकमेकांना बंधुभावाने वागवतात, आदराने वागवतात, असे परमेश्वराचं राज्य सगळ्या जगात पसरावं म्हणून बाप्तिस्मा झालेल्यांमध्ये हे दोन गट आहे की एका बाजूला क्लर्जी आहे म्हणजे याजक वर्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रापंचिक लेटी आहे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जी विकलांग आहे त्यांची सुद्धा काळजी घेणं, त्यांना सुद्धा समाजात सामावून घेणं आणि त्यांची योग्य ती रोल त्यांचा त्यांना देणं, अशासाठी उमेद ही संस्था आपण काढली. या संस्थेमध्ये रोज 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विकलांग लोक येत असतात. घरच्या माणसांना पण थोडासा दिलासा मिळत असतो पण त्यांना सुद्धा वाटते की आम्ही सुद्धा समाजामध्ये काहीतरी करू शकतो म्हणून आपण त्यांना काहीतरी थोडासा व्यवसाय देत असतो. ते कधी मेणबत्त्या करतात, आपल्या मिसासाठी ज्या भाकरी लागतात त्या ते करत असतात, कधी ते ख्रिसमस आल्यानंतर कार्ड करीत असतात. अशा प्रकारे त्यांना सुद्धा काही आर्थिक मदत मिळत असते पण सर्वात जास्त म्हणजे त्यांना असं वाटते की आम्ही समाजात कुचकामी ठरलेले नाहीत, आम्ही समाजात आमचं सुद्धा स्थान आहे, आम्ही सुद्धा योगदान करू शकतो. अशा प्रकारे आपण ही संस्था चालवत असतो. तिथं आपण एक सिस्टर फुल टाईम ती त्यांची सेवा करत असते सगळ्यांना संग्रहित करून, पण इथं दुसरे सुद्धा आपले प्रापंचिक लोक मदत करण्यासाठी फादरांना मदत करण्यासाठी येत असतात. एक फादर मी ज्यांना इक्लेसियास्टिकल ॲडवायझर म्हणून म्हणजे चर्चचा एक अधिकारी म्हणून मी नेमलेला असतो. अशा प्रकारे हा उमेदचा आपला उपक्रम अनेक वर्षापासून यशस्वीपणे आपण करत आहोत. अद्याप आपल्याला ते वाढवायचं आहे आणि या विकलांग आपल्या मुलामुलींना खऱ्या अर्थाने सगळ्यांना अगदी समानतेने वागवलं जाईल अशा प्रकारे आपल्याला जीवन जगायचं आहे. प्रेसिला विक्टर गोन्साल्विस, सागरशेत वरून येते मी. इथे गेली 11 वर्ष झाले सोशल वर्क म्हणून मी काम करते. संस्था 2 ऑक्टोबर 2003 मध्ये बिशप थॉमस डाबे याने स्थापन केली आहे. तेव्हाचे फादर फ्रान्सिस डाबे यांना घेऊन ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला बिशपांची बहिणीची मुलगी हिच्या ओटीवर 4-5 मुलं घेऊन सुरुवात झाली. तदनंतर मग जागेच्या शोधात होते तेव्हा सिस्टर दुईजाने ही जागा सापडली, म्हणजे ही जागा निर्मळ पॅरिशच्या हद्दीत होती. तेव्हा त्यांना विचारून ती जागा त्यांनी आम्हाला दिली वापरासाठी. तदनंतर इथे मग सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही 5-6 मुलं कम्युनियन बनवण्याचं काम करत होते, नंतर कॅन्डल बनवायचे. पण अशी परिस्थिती होती की सुरुवातीला बनवलेले म्हणजे अपंग मुलांनी बनवलेले कम्युनियन ह्याला कोणच तयार नव्हते. तेव्हा दिवंगत फादर इग्नेशियस तुस्कानो घासामध्ये होते तेव्हा ते आले आणि त्याने सांगितलं की सिस्टर तुम्ही कसेही कम्युनियन बनवा, आम्ही तुमचे कम्युनियन घेऊ. आणि ते कम्युनियन आज जवळजवळ संपूर्ण वसईभर आमचे कम्युनियन चर्चेसमध्ये जातात. त्यानंतर आम्ही रोजऱ्या बनवतो, ग्रीटिंग कार्ड बनवतो, क्रिसमसचे कार्ड बनवतात. पहिले आमचे संचालक म्हणून फ्रान्सिस डाबरे होते, त्यानंतर फिलिप डिसोझा होते. फिलिप डिसोझा गेल्यानंतर मग आले पावकर फादर, फादर पावकर ते 1-2 वर्ष होते. त्याच्यानंतर त्यानंतर फादर जॉन्सन मेनेजेस हे जवळजवळ 5 वर्ष इथे कार्यरत होते. फादर बाप्तिस्त लोपिस हे आता संचालकपदी रुजू झालेले आहेत. मी फादर बाप्तिस्त लोपिस उमेदचा संचालक आहे. आपल्या धर्मगावामध्ये जे गोळे पांगले आहेत, जे मार्जिनल आहेत, गरीब आहेत, त्या सगळ्यांना नवीन उमेद देणं, शक्ती देणं हे आमचं काम आहे. आणि आमच्याकडे सध्या फक्त 22 मुलं येत आहेत, परंतु आपल्या धर्मप्रांतामध्ये अनेक मुलं आहेत की ज्यांच्यापर्यंत आम्हाला जायचं आहे, पोहोचायचं आहे. आपल्याकडे मुलं जी आहेत ते आसपासचे जवळपासच आहेत, भुईगावचे थोडे आहेत,
म्हणजे दासामध्ये निर्मळ जे आहेत, नंतर मर्सेसवरून येतात, माणिपूरवरून येतात आणि आपल्याकडे सर्व धर्माची मुलं आहेत. सिस्टर मरिया पटोरे एकदम प्रेम आहे. मदर मदर तेरेसा कृपेने ते पण मदर आहे. मला एकदम बरं वाटते. मन उत्साहित आहे आणि हे जे काही मी कार्य करतो ते अजून तुमच्या लोकांमध्ये पोचावं त्यासाठी प्रयत्न. तिथे काही तळागाळ वंचित लोक आहेत, त्याच्यासाठी काय अपंग आहेत, त्यांना गव्हर्नमेंटच्या योजना कशा काय मिळवून देते त्याकडे तुम्ही अधिक लक्ष द्यावं. राजेशी मंजूर पती आगेशी साहेब पती आई मी कमी म्हणून कमी घालतो. त्याला ग्राइंडिंग मशीनमध्ये मैदा टाकून मैदा आणि पाणी मिक्स करतात आणि सुरुवातीला प्रथम तो हाताने बनवावा लागतो आणि नंतर मग ग्राइंडिंग मशीनवर तो 20 ते 25 मिनटं ठेवावा लागतो. त्याच्यानंतर मग तो मैदा चमच्याने घेऊन मशीनवर टाकतो. तेव्हा पहिली रोटी तयार होते, ती रोटी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी लागते. फ्रीजमध्ये थंड झाली की नंतर ते हवेवर ॲक्च्युली ह्युमिडिटी फायरवर ठेवावी लागते, पण आपल्याकडे मशीन नाही त्यामुळे आपण ते फ्रीजमध्ये थंड करतो आणि मग हवेवर सुकून मग ते कटण्यासाठी जाते. नंतर ती रोटी चाळून मुलं कटिंग करतात, नंतर ते चाळून व्यवस्थित त्याचा कचरा वगैरे बाहेर काढून नंतर ते कमीनं आम्ही मोजतो आणि पॅकिंग करून वेगवेगळ्या चर्चमध्ये मग आपल्याकडे वसईच्या सगळ्या चर्चमध्ये डिस्ट्रीब्युट करतात. जे मुलांना उत्पन्न कमीन बनवण्यात उत्पन्न मिळतं त्याच्यातून खर्च वजा करून सर्व मुलांना सामायिकरित्या वाटलं जातं. आणि त्याच्यामध्ये जी मुलं काम करत नाही त्यांना सुद्धा आम्ही देतो. म्हणजे आम्हाला एक गरज आहे ती म्हणजे पाण्याची. आमच्याकडे पाणी नसल्यामुळे पाण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे आमचं घर मोळकळीस आहे, त्या घराची आम्हाला अत्यंत गरज आहे. आमची उमेद ही संस्था नसून आमचं एक कुटुंब आहे आणि कुटुंब ह्या नात्यानेच आम्ही इथे राहतो. आमची सर्व मुलं अपंग आहेत तरी देखील ती स्वाभिमानी आहेत, स्वतःच्या पायावर उभारण्याचं धडपड करतात आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी समाजाने आम्हाला सहाय्य करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. आणि या कार्यासाठी मदत करण्यासाठी आणखीन एक हात पुढे यावे अशी मी सर्व समाजाला विनंती. सुरुवातीला सिस्टर लुईझा होत्या, त्याच्यानंतर सिस्टर मारिया पटोळे 2013 रुजू झाले. त्या खूप प्रेमळ आणि समंजसपणे कार्य करत आहेत. या सर्व कार्यासाठी आम्हाला निरनिराळे अडचण येतात, परंतु हे सर्व कार्य सिद्धीस नेण्यासाठी बिशप फेलिक्स मचाडो, सर्व फादर्स, सर्व सिस्टर्स आणि सर्व प्रापंचिक आम्हाला प्रोत्साहन देतात. त्यांच्या त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो.